नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. राज्यभरामध्ये पुढील 3 दिवसामध्ये म्हणजेच आज 22, 23 आणि 24 सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढत आहे. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये आहे. छोटीशी अपडेट आहे, पुढील 3 दिवसात होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत. कोणत्या भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो, तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, सुरुवातीला बघूया किनारपट्टीला. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवसामध्ये सावंतवाडी, मालवण, कुणकेश्वर, कणकवली, फोंडा सर्वत्र मुसळधार पाऊस होण्याची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये आहे. पावसाचा जोर वाढत आहे. तसंच खारेपतन, गगनबावडा, राजापूर, रायपतन, लांजा, पुरंगड, तसंच वडापेठ, विजयदुर्ग या सर्व काही परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी अतिवृष्टीसदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतो. किनारपट्टीला या ठिकाणी जोर जास्त वाढत आहे. रत्नागिरी, नेरवा, मुलगुंड जोरदार पाऊस पडेल 3 दिवसामध्ये. बेलकर, साखरपा, देवरुख, संगमेश्वर, माखजन, कोयना, पाठण या सर्व काही परिसरामध्ये पुढील 3 दिवसामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता. पावसाचा जोर या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये जास्त वाढत आहे. पुढील 3 दिवसामध्ये गुहागर, चिपळूण, खेड, दापोली जोरदार पावसाची शक्यता. प्रतापगडकडे जोर जास्त राहील. दिवेघर, कोरेगाव जोरदार पाऊस. रायगड जिल्ह्याकडे मात्र मध्यम स्वरूपाचा राहील, जोर थोडा कमी राहील. मुरुड, जंजिरा, ताला, इंदापूर, जेतेलावासा मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार देखील होईल. काशीद, रेवदंडा, रोहाना, गोठाणा, सुधागड, शिरगाव, लवासा सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. तर अलिबाग, चोंडी, पेजरी, पेनशिरोली, खोपोली सर्वत्र या ठिकाणी मध्यम सरींची शक्यता आहे. कुसर, कर्जत, पेठ, नेरल मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस पुढील 3 दिवसामध्ये म्हणजेच आज 22, 23 आणि 24 सप्टेंबर रोजी. तसेच पनवेल, नवी मुंबई, उरण, मुंबई, वरळी, कोळीवाडा, खिचनवाडा, ओमवाडी, मीरा भाईंदळ, ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी या सर्व काही परिसरामध्ये जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये आहे. व सवेरा, उंबरपाडा, पिलवी, सफाली, गोदमल, वाडा मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. जोर जास्त या ठिकाणी मानूर, गोदमल, वाडा, कुदन या परिसरामध्ये जास्त राहील. तर पालघर, बोईसर, वाणगाव, कासाकोड या परिसरामध्ये मध्यम सरींची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये आहे. तर मित्रांनो, इकडे नाशिककडे जर बघितलं तर नाशिकच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढत आहे. सापुतारा, वणी मध्यम सरींची शक्यता आहे. तसंच हा जो काही परिसर आहे, सटाणा, देवळा, चांदवड, दोधांबे, कळवण, ओझर, वणी सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे. जोपूल, ओझर मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. निफाड, लासलगाव, पाटोदा, देवगाव, मंजूर, निमगाव, सिन्नर, माळसाक्रे, नागपूर, देवळाली मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. तसेच या ठिकाणी पांढुर्ली, शिन्नर, डुबेर, तिरडे, नांदूर, शिंगोटे सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये आहे. वाडी, वारती, मुंडेगाव, इगतपुरी, वाशाला, आंबेवाडी, सम्राट सर्वत्र भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता. पावसाचा जोर जास्त आहे. मालेगाव, मनमाड, येवला मध्यम सरींची शक्यता जास्त भागामध्ये पुढील 3 दिवसामध्ये आहे. अहिल्यादेवीनगरकडे जर बघितलं तर कोपरगाव, श्रीरामपूर, संगमनेर मध्यम स्वरूपाचा, राहुरी, घोडेगाव, बगूर, पाथडी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. जामखेडकडे जोर जास्त राहील पुढील 3 दिवसामध्ये. तसंच राळेगाव, सोरेगाव हा जो काही परिसर आहे, खंडाळा, सुपे, पारनेर, पारगाव, सुद्रुक, बिटकेवाडी, श्रीगोंदा, पळेगाव या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढत आहे आजपासून पुढील 3 दिवस. तर जुन्नूर, मंचा, चाकण मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. या ठिकाणी जोर थोडा जास्त वाढलेला आहे. पुणे, खडकी, वाघोली, लोणी, काळभोर हा जो काही परिसर आहे, दायरी, शिवापूर, सोनापूर, लवासा, कोळवण, सुसगाव सर्वत्र या परिसरामध्ये जोर वाढलेला आहे. आळंदीकडे देखील जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो. सासवड, जेजुरी, तसंच लोणंद, फलटण, बारामती सर्वत्र जोरदार पाऊसची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये असून, सातारा जिल्ह्याकडे जर बघितलं तर सातारामध्ये मेधा, वसुरपोट, सवराट, शिशिंग्या, वर्डे, कोयना, पाटण सर्वत्र जोरदार पाऊस. कोरेगाव, रहिमतपूर, अंधा, वडूज, कठावणी, दाल, देवडी, मोल, आद्राकी, देवरा, नांदल, फलटण, लाठे, बारामती सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकते. तर या ठिकाणी करमाळा, इंदापूर, अकलूज, पिलीव, सोलापूरकडे जोरदार पाऊस. परांडा, कुर्डुवाडी, बार्शी, वायराग, तसंच पंढरपूर, माहूळ, इचलगाव, सोलापूर आणि अक्कलकोटच्या या सर्व काही परिसरामध्ये जोरदार पाऊस होऊ शकत असून, सोलापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागाकडे जोर जास्त बघायला मिळू शकतो पुढील 3 दिवस. तर सांगलीकडे बघितलं तर मुसळधार पाऊस होऊ शकता. सांगली, तासगाव, कुचिना, गजबिटा, मायणी जोरदार पाऊस राहील. कुरुंदाड, कुडाची, अतनी हा जो काही परिसर आहे, चिकोडी, निपाणी, रायबग या सर्व काही परिसरामध्ये जोरदार पाऊस होऊ शकता या ठिकाणी आहे.
कोल्हापूरकडे जोर जास्तच वाढलेला आहे, सांगलीपेक्षाही जोर जास्त बघायला मिळू शकतो. कोल्हापूरमध्ये कोल्हापूर, ज्योतिबाईल, कोडोली, किनी आष्टा, इस्लामपूर, नरसिंहपूर, तसंच कोकण, मालकापूर, परोळा, संगळू, इसपूर, लिबित्री, राधानगरी, गगनबावडा सर्वत्र मुसळधार पाऊस शक्यता पुढील 3 दिवसांमध्ये, म्हणजेच आज 22 सप्टेंबर, 23 आणि 24 सप्टेंबर रोजी जोर जास्त वाढत आहे. तर मित्रांनो, मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरकडे, धरण क्षेत्राकडे धाकेपाल, पैठण, दहिगावने, भक्तपूर मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस. गंगापूर, वैजापूरकडे जोर थोडा कमी आहे. निंबे जळगाव, बिटकीन, पिंपरी, सेंद्रा, एमडीसी, तसंच छत्रपती संभाजीनगर हलक्या मध्यम सरी, काचोड, पाचोड या ठिकाणी जोर वाढलेला आहे. उत्तर भागात जोर कमी राहील. दौलताबाद, एलोर, गुफाई, देवगाव, हतनूर, कन्नड, अंबाला, साईगाव, चाळीसगाव, फुलम, विरूळ, रामगाव, पेशोर, सिल्लोड हलक्या सरींची शक्यता जास्त भागामध्ये. तर जालना जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे जोर थोडा कमीच आहे. जाफराबाद, समर्थनगर, रसनाबाद, दाभाडी, भोकरदन सर्वत्र मध्यम सरी, हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. जोर वाढलेला आहे दक्षिण भागाकडे. जालना जिल्ह्याच्या गोलापांगरी, तारगाव, अंबड, तानवाडी, पानवाडी, ईश्वरनगर सर्वत्र जोरदार पाऊस. वडीगोद, रामसगाव, शेवता, मंगळूर, मापूर, गेवराई सर्वत्र जोरदार पाऊस. बीड जिल्ह्याकडे गेवराई, माजलगाव, वडवणी, तळगाव, शिरसाळ जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसंच धारूर, केज, आंबेजोगाई जोरदार पाऊस. येळंब, चोसाळा मध्यम स्वरूपाचा, पाटोदा, खडा, जामखेड मध्यम सरी आणि धाराशिवमध्ये कळंब, मासा, तारखेड, बूम सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस. येडशी, पेठ, खामगाव, बेलीम, तुळजापूर हा जो सर्व काही धाराशिवचा परिसर आहे सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस. लातूरमध्ये लातूर, औसा, लंगा, शांतपाल, उदगीर सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता जोर वाढत आहे. अहमदपूर, बाळापूर जोरदार पाऊस. लातूरपेक्षाही जोर जास्त आहे परभणीच्या भागामध्ये. तर या ठिकाणी परभणीमध्ये झरी, बोरी, जंतूर, सेलू, पाथरी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता. सोनपेठ, शिरसाळ, पालम, गंगाखेड, राणी, सावरगाव, पालम, परळी सर्वत्र या परिसरामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील 3 दिवसांमध्ये असून नांदेड वगाळामध्ये पुन्हा बासमत, नांदेड वगाळा तसा हा जो काही परिसर आहे, पालम, लोहाबुजोग, कवठा, नरसिंह, मुखेड सर्वत्र या परिसरामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. हिमायतनगर, उमरखेड, हातगाव, तामसा, किनवटी, चोता जोरदार पाऊस. हिंगोलीच्या उत्तरेला मध्यम स्वरूपाचा, दक्षिणेला मुसळधार पाऊस होण्याची शक्यता. हिंगोलीमध्ये कळमनुरी, औंढनागनाथ जोरदार पाऊस. इनापूर, खंडाळा, पुसद, चोंडी मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आहे. तर मित्रांनो, आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे, कोणत्या भागामध्ये पाऊस जोर वाढत आहे. नागपूरमध्ये नागपूर, पाचगाव, हिंगणा, धामणा, कळमेश्वर, दोली, कामपट्टी सर्वत्र मध्यम सरी, तसंच नरखेड, काटोल, कोंडाली मध्यम सरी आणि भंडाराकडे जोर थोडा जास्त आहे. भंडारा, वारथी, चिखली, मौदा, धर्मापुरी, बारशासोली, कंधारी सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस. दक्षिण भागाकडे जर बघितलं तर उमरेड, खैरगाव, भिवापूर, पवनी, गोतंगा, वडियल सर्वत्र या परिसरामध्ये जास्त ठिकाणी मध्यम सरींची शक्यता पुढील 3 दिवसांमध्ये या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकते भंडारा जिल्ह्यामध्ये. आणि गोंदियाकडे जर बघितलं, गोंदिया, लांजी, आमगाव, साखरीतोळा, गोरेगाव, तिरोरा सर्वत्र मध्यम सरी. साकोली आणि देवरीकडे देखील पाऊस जोर वाढलेला आहे. गडचिरोलीकडे मारकासा, राजोळी, देसाईगंज, आरमोरी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. शिंदेवाही, गडचिरोली, मूलचा, मोर्शी, मूलचेरा, एटापल्ली, अहेरी, भांबरगड, रेपाणपल्ली सर्वत्र या परिसरामध्ये जास्त भागामध्ये मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस. आणि चंद्रपूरकडे राजुरा, बल्लारपूर, चंद्रपूर, गोगसरोड, भातडी, भद्रवती, मोहर्ली, कुठवाडा, चारगाव, बिकीची मोर सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, विदर्भात देखील चांगल्या प्रमाणात पावसाचा जोर आजपासून पुढील 3 दिवस वाढत आहे. तर या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्याकडे जर बघितलं तर पांढरकवडा, करंजी, मोहाडा, घाटंजी, परवा, पेंढारी, गोमुत्री, पतनबुरी सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. रुई, जवई, अन्नी, दहानी, साखरी, दिग्रस सर्वत्र या परिसरामध्ये पावसाचा जोर वाढत आहे. दरवा, लखेडी, यवतमाळ, कलाम, ज्योतमाळ, बाबगाव, फलेगाव, कलाम सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा कडकडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. देवळी, कोल्हापूरकडे देखील जोर वाढलेला आहे. तसं वर्धा, सेलू, केळझर, तुळजापूर, बारबडी मध्यम स्वरूपाचा, हिंगणघाट, वाडनेर, वाडकी, पुणे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. वर्धा जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे लाडगड, वाधोना, आर्वी, तळगाव, अष्टी, कारंजा मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे. अमरावती, नांदगाव, मोझरी मध्यम स्वरूपाचा, चांदूर, बाजार, ब्राह्मणवाडा, तळी, अचलपूर असे गाव सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस. अचलपूर, चिखलदरा मध्यम सरींची शक्यता आहे. तसंच हा जो काही परिसर आहे अकोला जिल्ह्याचा, अकोलामध्ये मूर्तिजापूर, दर्यापूरकडे जोर वाढलेला आहे. अकोट तेलाराकडे जोर कमी आहे. आणि तसेच या ठिकाणी हा जो काही परिसर आहे, बालापूर, गोरेगाव, आळंदा, पातूर, मरसूळ या परिसरामध्ये मध्यम सरींची, आणि हा वाशिम जिल्ह्याचा परिसर आहे, मरसूळ, मालेगाव, वाशिम सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम सरी. रेठाड, रेसोदकडे मध्यम ते भाग बदलत जोरदार देखील होऊ शकतो. बुलढाणाकडे जर बघितलं, लोणार, मेहकर, देऊळगाव राजा, मोहरा, चिखली, बुलढाणा मध्यम स्वरूपाचा, चिखली, बुलढाणा या ठिकाणी जोर कमी आहे. मात्र मोठाला, खामगाव, मलकापूर, जळगाव, जामोदकडे मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे. आणि मित्रांनो, खानदेशात जळगाव जिल्ह्याकडे जर बघितलं
तर जळगाव भुसवळ मुक्ताईनगर मध्यम सरींनी शिकत आहे. फैजपूर जानोरी पाली स्टेशन तसंच हिरापुरा यावल आडगाव आडवड चोपडा काढोरी जालोद सर्वत्र मध्यम सरी भागबद्दल जोरदार पाऊस. अमळनेर तरंगाव एरंडोल परोळा तसंच पाचोरा भडगाव पाहूर जामनेर आणि बोदवडच्या बऱ्याच भागामध्ये जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भागबद्दल जोरदार पाऊस. जळगावपेक्षा जोर थोडा जास्त आहे धुळे धुळे जिल्ह्याकडे. धुळे साखळी चिमटाणी दोंडाईचा शिरपूर सिंदखेडा मध्यम ते भागबद्दल जबरदस्त जोरदार पाऊस. आणि नंदुरबारमध्ये नंदुरबार शहादा तळोदा अकलकुवा कन्नी नावपूर विसरवाडी आमली कोकसे हाजूर सर्व काही परिसर लगतचा विसरवाडी आमली कोकसे पानगाव सुतारी तिटाणे बोरचाक सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार होईल. जास्त ठिकाणी मध्यम सरींची शक्यता आहे. एकंदरीत बघितलं तर महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये आजपासून बऱ्याच ठिकाणी पाऊसचा जोर पुन्हा एकदा वाढत आहे. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.